तुमची सध्याची जी स्टेज आहे ती वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिक संघर्षामध्ये उभा करण्यामध्ये गेल्या असतात. एक वयाचा संघर्ष असतो तरुण्यभा भावनिक आणि कंपॅनियनचा शोध कंपॅनियनची गरज या वयातली अतिशय फोर्सफुल अशी ओढ असते. दुसरीकडे तुम्हाला करिअरमध्ये काहीतरी करायचं ते करिअर म्हणजे काय नेमकं माहीत नाही पण करिअर काहीतरी करायचं आहे त्याची सुरक्षा समाज काय म्हणतो तो एक प्रश्न समाज म्हणजे क्लासमेट्स म्हणजे प्रोफेसर काय म्हणतात त्यांनी काही गोल्स किंवा सुडो गोल्स निर्माण केलेले असतात आपल्या मनामध्ये कळत नकळत काही चित्र निर्माण होतात विजन व्हिज्युअल्स निर्माण होतात असं होईल तसं होईल आणि या सगळ्यामध्ये एक तुमची अंतरात्मा तुम्हाला तरी म्हणलं असेल नाही समथिंग डिफरंट हा शेवटचा जो मी मुद्दा म्हटला हा तुमच्यामध्ये असलाच पाहिजे नाही तर तुम्ही निर्माणमध्ये आला नसता. मेडिकल कॉलेजचे क्लिनिक्स आणि डेव्हिडसन लेवन बेली किंवा जे काही असेल तुमचं पॅथॉलॉजी असेल एनाटॉमी असेल त्याचा अभ्यास सोडून समाजात कशाची गरज आहे याची ज्यांना ओढ आहे की मुलं मुली मेडिकल स्टुडंट वेगळे आहेत असं मी मानतो. बाय द व्हेरी ऍक्ट ऑफ युअर ट्राईंग टू जॉईन निर्माण कॅम्प यू डिफाईन यू डिस्टिंग्विश युअरसेल्फ ऍज अ सेपरेट एंटिटी की ज्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळ्या प्रकारचे प्रश्न तरी आहेत अस्वस्थता तरी आहे किंवा आकांक्षा तरी आहे तुमच्या मनात काहीतरी प्रश्न तरी असतील किंवा प्रश्न नसले बौद्धिक तर कदाचित अस्वस्थता असेल जी इमोशन फिलिंगच्या लेवलला असते आय एम नॉट इझी विथ व्हॉट्स हॅपनिंग टुडे किंवा काही आकांक्षा तरी असेल की मला अस्वस्थ करावं असं वाटतं त्याचा शोध घेत तुम्ही निर्माणमध्ये आला असं मी मानतो आणि निर्माणची आपली घोषणाच आहे अर्थपूर्ण जीवनाच्या शोधात युवा हे प्रश्न आणि ही अस्वस्थता जी आहे याच्यामुळे तुम्ही अर्थपूर्ण जीवनाच्या शोधात म्हणजे काय त्याच्या शोधात आणि पहिल्या शिबिरामध्ये कदाचित ती अस्वस्थता प्रगट झाली पण पुढे त्या अस्वस्थतेचा मार्ग शोधता आला पाहिजे. नुसतीच अस्वस्थता हे फार कामाची नाही अस्वस्थता हे फार चांगली डायनामाइट आहे बारूद आहे पण त्या बारूदाचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे. नुसतंच तोफेमध्ये बारूद भरून ठेवून उपयोग नाही तर त्याला काहीतरी दिशा सापडली पाहिजे. मी अशी आशा करतो की निर्माण शिबिरामध्ये तुम्ही जे काही खेड्यात गेला असाल त्यामध्ये काही लोकांनी आपल्या जीवनात काय केलं कशी साहसं केली याच्याविषयी तुम्ही काही कोणा तोडून इतर युवांकडनं ऐकलं असेल त्याच्यामधनं काही आपल्याकडनं गेस्ट लेक्चरर्स आले त्यांच्याकडनं पण कुठेतरी तुम्हाला तुमच्या अस्वस्थतेचा उत्तर मिळेल आणि या जीवनाचं काय करू असा प्रश्न प्रत्येक युवाला असतो नसला तर असला पाहिजे. माझ्याकडे हे सगळं आयुष्य आहे एवढं मोठं माझ्याकडे ते सौभाग्य आहे पण हे आयुष्य माझ्याकडे अख्खं आहे या जीवनाचं काय करू ते नुसतंच पैसा कमवण्यामध्ये निघून नाही गेलं पाहिजे ते नुसतंच डिग्र्या कमवण्यामध्ये किंवा कन्सल्टंटचे बोर्ड लावण्यामध्ये निघून नाही गेलं पाहिजे त्याच्यावरून काहीतरी अर्थपूर्ण माझ्या हातून झालं पाहिजे पण ते म्हणजे नेमकं काय याचा शोध लागला पाहिजे. प्रत्येक माणसाला जवळपास असा भाव येतो आहे की मी एक बेट आहे माझं कोणाशी कनेक्शनच नाही मी कनेक्शन करण्याचा प्रयत्न करतो व्हॉट्सअप फेसबुकचे मात्र पण हे सगळे नकली कनेक्शन्स त्यातनं मनाला समाधान मिळत नाही. कनेक्ट झाल्याचा भास निर्माण होतो पण कनेक्ट झाल्याचं समाधान मिळत नाही असं आजचं सोशल कम्युनिकेशन आहे. कनेक्ट झाल्याचं समाधान नेसेसरी मिळत नाही की इट्स नॉट अ ट्रू कनेक्शन अतिशय नकली सुपरफिशियल कनेक्शन आहे आलं की फॉरवर्ड केलं वाचलं देखील नाही स्वतः पहिले फॉरवर्ड करून टाकतो अशी रिलेशनशिप
याचं समाधान मिळत नाही लोकांना. म्हणून प्रत्येकाला असं वाटतं की मी एकटा झालेली आहे, किंवा एकटी झालेली आहे, आय एम एलिनेटेड, आय एम आयसोलेटेड. आणि केविलवाणे धडपड सुरू आहे इतरांसोबत कनेक्ट करण्याची. पण अडचण अशी आहे की ती कनेक्ट करण्याची धडपड सगळी व्हर्च्युअल माध्यमातून आहे, विच इज नॉट ट्रू. व्हर्च्युअल हे रिअलची जागा कधीच घेऊ शकत नाही. दॅट इज द ब्युटी ऑफ रिअल. वी जस्ट कांट सबस्टिट्यूट रिअल विथ व्हर्च्युअल. तुम्ही आरशासमोर उभा आहात, तुम्ही एक आहात, समोर तुमचा आरशामधली प्रतिमा आहे. प्रतिमा व्हर्च्युअल आहे. कॅन यू बी रिप्लेस विथ युअर मिरर इमेज? ते व्हर्च्युअलच आहे. किती झालं तरी तुमच्या सारखंच नेमकं दिसलं तरी तू तुमची जागा नाही घेऊ शकत. तर तसं जीवनामध्ये रिलेशनशिप्स आहे. आणि म्हणून आजच्या या डिस्कनेक्टेड एलिनेटेड सगळ्या लोनली ग्राउंडला जोपर्यंत तुम्ही नॉट कनेक्ट विथ अदर्स, मला भावनेकडे आणखी समाधानच मिळणार. नो मॅन इज अन आयलँड कम्प्लीट इन इट सेल्फ, सो ओनली कनेक्ट. कनेक्ट करा, इतरांसोबत कनेक्ट करा, व्हर्च्युअली नाही ट्रूली. या शिबिरात तुम्हाला काय समाधान मिळतं? जे काही तुम्ही नव्या गोष्टी करतात, पण त्यापेक्षा मला वाटतं किमान 50% समाधान या शिबिरात यासाठी आहे की तुम्ही अचानक 30 लोकांसोबत कनेक्ट केलं. 30 लाईक माइंडेड पीपल ऑफ युअर ओन एज, ऑफ युअर ओन प्रोफेशन, अँड विथ सिमिलर काइंड ऑफ क्वेश्चन्स, अनइज अँड ॲस्पिरेशन्स. ओनली कनेक्ट. त्या समाजाच्या सुखदुःखासोबत कनेक्ट झालं पाहिजे. आणि तुम्ही एक स्किल, एक प्रोफेशनल स्किल मिळण्याच्या साठी प्रवेश घेतलेला आहे, तुम्ही भाग्यवान आहे. कारण तुम्हाला इतरांसोबत कनेक्ट करायला अतिशय सुंदर आणि प्रभावी प्रोफेशनल साधन मिळालेलं आहे किंवा मिळणार आहे. इतरांच्या दुःखात कसं कनेक्ट होत आहे? पण ज्यांना जगण्या मरण्याचे प्रश्न आहेत त्यांचं दुःख. जी मुली जन्माला आल्यानंतर 2 महिन्यामध्ये मरून जातात आहे त्यांचं दुःख. ज्या मुलांना कुपोषण होत आहे त्यामुळे आज दे आर व्हल्नरेबल, रिस्क ऑफ डेथ इन्क्रीजेस. टुमॉरो दे आर व्हल्नरेबल, कारण कुपोषित लहानपण असल्यामुळे त्यांची बॉडी साईज कमी राहणार, त्यांची बौद्धिक कॉग्निटिव्ह क्षमता कमी राहणार. आणि इव्हन डे आफ्टर टुमॉरो दे आर व्हल्नरेबल, कारण ज्यांना लो बर्थरेट जन्माला आले त्यांना लॅटर लाईफमध्ये डायबिटीज, नॉन कम्युनिकेबल डिसीज जास्त होतात. सो दी माल न्यूट्रिशन पुढे हिट्स यू नॉट ओनली टुडे बट टुमॉरो अँड इव्हन डे आफ्टर टुमॉरो. तर मुलं तर काय करू? शेतामध्ये काम करताना एका बाईला किंवा माणसाला साप चावला, स्नेक बाईटचे 4 पेशंट आपल्या हॉस्पिटलमध्ये आले, अर्ध्या अर्ध्या तासाच्या अंतराने 4 पेशंट स्नेक बाईट. जर हे इतर रुग्णालय नसतं तर हे 4ही वेगळे असते. त्याचं काय करू? शेतीत काम करू ना त्यांनी. हे समाजातले प्रश्न आहेत आरोग्याचे. याच्यासाठी मी काय करणार आहे? आणि मी याच्या या समाजासोबत, या प्रश्नासोबत जर कनेक्ट केलं तर माझा जो आयुष्याचा प्रश्न आहे की या जीवनाचं काय करू, त्याचं अतिशय सुंदर समाधान मिळेल. मला अशी आशा आहे की हा शोध तुम्ही सिरियसली आणि प्रामाणिकपणे घ्या. त्या शोधाची सुरुवात झालेली आहे. एकीकडे मी असं म्हणणार की तुम्ही कमी मळलेली वाट घेत की ज्या वाटेवर कमी लोक जातात ती वाट तुम्ही घेता, त्याची काही अडचणी आहेत? तिथे थोडे काटेकुटे जास्त असतात, रस्ता फार महामार्ग नसतो, 4 लेनचा 8 लेनचा महामार्ग हा नाही, तिथे थोडा अंधारही असेल, एखादी काही दुसरे धोकेही असते. आणि तरी या मार्गावर चालल्याचं समाधान इतकं ग्रेट असतं. या मार्गावर चालण्याचं जे समाधान असतं ते तुम्हाला लाभो. त्याच्यात बौद्धिक ॲडव्हेंचर आहे, त्याच्यात भावनिक ॲडव्हेंचर आहे, त्याच्यात भावनिक समाधान आहे, यामध्ये प्रोफेशनल ग्रोथ आहे. इथे मलेरियावर काम करताना पहिल्यांदा
भारतामध्ये पायरेथ्राइड रेझिस्टंट मॉस्किटोज निर्माण झाले आहेत. गेल्या वर्षी आम्ही रिसर्च केले. प्रोफेशनली नवीन नवीन गोष्टी डिस्कवर होतात, पण त्याच्यामध्ये प्रोफेशनल ग्रोथही आहे, बौद्धिक ग्रोथही आहे, भावनिक समाधानही आहे आणि समाजासोबत कनेक्शन. म्हणून तुमच्या नव्या वाटेवरती चालायला तुम्हा सर्वांना माझ्या आणि नावेच्या खूप खूप शुभेच्छा.